ठीक आहे ना। मुळामध्ये पहिल्या प्रथम आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलेलं आहे, त्याच्यामुळे दोन तीन दिवसात ते काय निर्णय देतात हा पण एक महत्त्वाचा विषय राहील। आणि स्थगिती दिल्यानंतर शेवटी नाव आणि चिन्ह हे आम्हाला सुद्धा आमचं जे आत्ता तात्पुरतं जे काय आहे ते पुढे करण्यासाठी मागणी करावीच लागेल, ते त्यांनाही करावी लागेल। त्यांचं जे काय तात्पुरतं नाव आणि चिन्ह आहे ते त्यांच्यासाठी त्यांनाही मागणी ती करावी लागेल। नाही, या दरम्यानच्या काळात ते अपात्र ठरले तर काय होणार त्यांचं, हा पण प्रश्न आहे। मग ते 40 लोक अपात्र होतील। पक्षनिधीचा जो दावा आहे ना तो ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, निवडणूक आयोगावरती केस केली जाईल, खटला भरला जाईल। कारण कोणाच्याही निधीवरती दरोडा घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही, निवडणूक आयोगाला फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी चिन्ह आणि पक्षाचं नाव ठरवण्याचा अधिकार आहे, त्या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाला अधिकार नाही। निवडणुका देशात घेणं हा अधिकार त्यांचा आहे, पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही हे बघण्याचा अधिकार आहे, पण हे तुझं निवडणूक आयोग म्हणजे काही सुलतान नाहीये। मला शरद पवारांचा तर आलाच होता, ममता बॅनर्जींचा आला होता, नितीश कुमार माझ्याशी बोलतात की जरा माझी चुकामूक झाली, अनेकांचे फोन येत आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय। आणि मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आता देशभर पेटेल, कारण आज एका पक्षावरती पाळी आणल्यानंतर उद्या सुद्धा बाकीचे पक्ष याच पद्धतीने ते संपवतील की काय ही भीती नागरिकांच्या मनात आहे। आणि मग देशातली लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ती लोकशाही 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीनंतर फक्त 75 वर्षच देशात शिल्लक राहिली होती का असा प्रश्न आपल्याला भावी काळ विचारेल।